नमस्कार, मी विजया। संवाद लाइव टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिन मधून। आपलं गाव आपली बातमी। जुन्नर नगरपालिकेचा 2019 51,50,654 रुपयांचा शिल्की अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलाय। याची माहिती नगराध्यक्ष श्याम पांडे आणि मुख्याधिकारी डॉ जयश्री काटकर यांनी दिली आहे। या अर्थसंकल्पात विविध योजनांची तरतूद करण्यात आली आहे। सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 40 लाख रुपये तसेच सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही कर वाढ करण्यात आलेली नाही। त्याचबरोबर फ्लेक्सबाजी, नगरपालिकेचा कोंडवाडा उभारणे, ना हरकत दाखला देताना शुल्क वसूल करणे, शहरात 2-3 ठिकाणी उद्याने उभारणे अशा पद्धतीने 22 लाखांची तरतूद करण्यात आली। या अर्थसंकल्पात पर्यटन वाढीसाठी सुशोभीकरणावर जास्त भर देण्यात आलाय। आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी युतीनुसार बारामतीसह कमीत कमी 25 मतदारसंघ भाजपने ताब्यात घेतले तरच सत्ता राखली जाईल। त्यामुळे बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा असल्याने त्यांच्याविरुद्ध भाजपनेही तगडा उमेदवार तयार ठेवलाय। तो उमेदवार बारामतीमधीलच असणार आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून काही खेळी केली जाऊ नये, त्यामुळे भाजपच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही। वेळोप्रसंगी भाजपच्या बारामतीतील उमेदवाराची घोषणा करण्यात येईल आणि ऐनवेळी उमेदवार जरी पलटला तरी देखील दुसरा उमेदवारही तयार ठेवलेला आहे अशी माहिती समोर येते। एकूणच काय तर काहीही झाले तरी बारामती काबीज करण्याची खेळी भाजपकडून होतीये। रात्रीच पित्याचं छत्र हरपलं आणि सकाळी मुलगी प्रियंकानं 12वीचा पेपर दिला। प्रियंका दादा गायकवाड हिचे वडील दादा शंकर गायकवाड यांना रात्री पक्षाघात आणि हृदयविकाराचा झटका आला। त्यांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्याच दिवशी प्रियंकाचा 12वीचा पेपर होता। पित्याचे छत्र हरपल्याने त्यातच 12वीचा पेपर असल्याने प्रियंका खचली होती, मात्र तिचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष देशमुख यांनी प्रियंकाला धीर देत तिला पेपर देण्यास सांगितले। वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर प्रियंकाने स्वतःला सावरत पेपर दिला। शिवसेना भाजपची युती जरी फडणवीस आणि ठाकरे यांना फायद्याची दिसत असली तरीही काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतोय। चिंचवडमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी भाजपबरोबर केलेल्या युतीची नाराजी व्यक्त करत आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला असून त्या राजीनाम्यात एकमेकांविरुद्ध एवढ्या टोकाच्या भूमिका घेतलेल्या असताना पुन्हा गळ्यात गळा घातला हे सरळ सरळ जनतेला मूर्ख बनवण्याचं काम आहे। कार्यकर्ते ही शेळ्या मेंढ्या नसतात, त्यांनाही ईश्वरानं सद्बुद्धी दिली आहे आणि त्यामुळेच मोदी सरकारच्या निष्काळजी धोरणाचा निषेध करत भापकर यांनी शिवसेनेवर घणाघात करत आपला राजीनामा दिलाय। राज्य निवडणूक आयोगातर्फे मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यात पुणे जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। मावळ तालुक्यातील 7, खेडमधील 4, मुळशी हवेली इंदापूर आणि आंबेगाव तालुक्यातील प्रत्येकी 2 तर दौंड तालुक्यातील 1 ग्रामपंचायतीचा त्यात समावेश आहे। तसेच पुणे जिल्ह्यातील 3 सरपंचांच्या रिक्त पदासाठी थेट निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे। त्यामुळे एप्रिल 2019 ते जून 2019 या कालावधीत ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची नोटीस आज तहसीलदारांकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे। पुणे विभागातील 84 अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने केल्यात। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुणे विभागातील 34 उपजिल्हाधिकारी आणि 50 तहसीलदारांच्या बदल्या केल्यात। त्यामध्ये हवेलीच्या प्रांत अधिकारीपदी सचिन बारवकर यांची नियुक्ती करण्यात आली तर पुणे जिल्ह्यातील 13 उपजिल्हाधिकारी आणि 14 तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे। जुन्नर आंबेगाव प्रांताधिकारीपदी संजय पाटील यांची तर खेडच्या प्रांताधिकारीपदी संजय तेली यांची बदली करण्यात आली। शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांची बदली वाई येथे झाली तर आता शिरूर तहसीलदारपदी गुरु बिराजदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट रहा। धन्यवाद। राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे। शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी,
वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी, आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 9665992992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाइव टीवी, आपला विश्वास, आपलं चॅनल.